नमस्कार. नमस्कार. सह्याद्री संवादच्या या पाचव्या सह्याद्री संवाद मध्ये मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण सह्याद्री संवादच्या या पाचव्या उपक्रमामध्ये साखर उद्योगाचे भवितव्य या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज डॉक्टर संजय कुमार भोसले सर आहेत. मी भोसले सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर जे काही ऑनलाईन श्रोते आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज आपण या सह्याद्री संवादच्या पाचव्या उपक्रमाला सुरुवात करूया. मी सह्याद्री फार्मचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे सर यांना विनंती करतो की आजच्या या सह्याद्री संवाद उपक्रमाचं त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावं. विलास सर नमस्कार. सर्व श्रोते वर्ग, आजच्या संवाद या कार्यक्रमाचे व्याख्याते श्री डॉक्टर संजय कुमार भोसले सर. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला कल्पना आहे सह्याद्री संवाद हा उपक्रम आपण कोविडच्या आधीपासून साधारण एक वर्षापूर्वी आपण हा उपक्रम कार्वर लायब्ररीच्या निमित्ताने आपल्या सह्याद्रीच्या वतीने चालू केलात. यामागची जी एक प्रेरणा होती आणि त्याचबरोबर उद्देश जो होता की आपण ग्रामीण भागातील सर्व तरुण शेतकरी आपल्या ग्रामीण भागातील सर्व नागरिक या सर्वांमध्ये त्या सह्याद्री संवादच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हावी, प्रबोधन व्हावी, आपली जी काही जाणीवा आहे, सामाजिक जाणीवा आहेत, आपले जे काही विचार आहेत ते जास्त प्रगल्भ व्हावेत आणि वेगवेगळ्या विषया संदर्भात जगभर काय घडतंय हे आपण सर्वांनी या वेगळ्या तज्ञांच्या मार्फत आपण समजून घ्यावं आणि आपल्या ग्रामीण भागासाठी आपलं योगदान अजून भक्कम करावं हा सह्याद्री संवादचा उद्देश प्रामुख्याने होता. आपण हा सर्व उपक्रम प्रत्यक्ष सह्याद्रीच्या प्रांगणामध्ये घेणं, सह्याद्रीच्या सर्व सभासद कर्मचारी या सर्व परिसरातील नागरिक सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व व्याख्यान व्हावं अशी सुरुवातीपासूनची आपली संकल्पना होती. आणि तसं उपक्रमही सुरुवातीचा झाला, पण जी काही कोविडची सिच्युएशन झालीत एक साधारण 8 महिन्यापासून आपण सर्व आता लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सर्व आपण जे काही आपल्या घरामध्ये असेल किंवा आपल्या एकंदरीत आपल्या थोडस मर्यादित आपल्या वातावरणामध्ये आपण सर्व पाहतोय, त्यामुळे झूम मीटिंग किंवा फेसबुक हा सर्व पर्याय आपल्या सर्वांना आता अवलंब करावा लागतोय. आणि या मार्फत आता सह्याद्री संवादचा हा उपक्रम पुढे चालू राहिलेला आहे. हा पाचवा आपला संवाद आहे आजच्या ह्या उपक्रमासाठी. जो विषय निवडलेला आहे महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या भवितव्यावर, खरं तर महाराष्ट्राचं म्हणण्यापेक्षा पूर्ण साखर उद्योगाच्या भवितव्यावर ते पूर्ण देशाच्या पार्श्वभूमीवर मांडण्यासाठी डॉक्टर संजय कुमार भोसले सर जे ह्या विषयातील तज्ज्ञ आहेत आणि आता सध्या महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तालयामध्ये साखर सहसंचालक म्हणून ते कार्यरत आहेत. या विषयात त्यांचा गाढा अभ्यास आहे. मागील त्यांच्या एक 20 वर्षाच्या करिअरमध्ये सहकार खात्यामध्ये काम करताना वेगवेगळ्या सर्व त्यांनी विभागात काम केलेलं आहे आणि त्यात साखर सर्व काही जो उद्योग आहेत सहकारामधला हा सर्वात महत्वाचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये त्यांचा प्रामुख्याने महत्वाचा सर्व भागही राहिलात आणि त्यांचा स्वतःचा एक वैयक्तिक इंटरेस्ट त्यांनी कायम त्या विषयात ठेवलेला आहे. त्यामुळे ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी इतका योग्य आपल्याला वक्ता नाही असं म्हणायला काही हरकत नाही. सरांचं पूर्ण सर्व त्यांचं सर्व परिचय सुरेश थोळारी करूनच देईल. हा विषय जो साखर उद्योगाचा भवितव्य निवडला त्याच्या मागचं काही कारण आहे. खरं तर आज आपण सह्याद्रीचा जो काही उपक्रम आहे कंपनी म्हणून हा मुख्यतः हॉर्टिकल्चर सेक्टरमध्ये आपण सर्व विषय घेऊन चाललेलो आहोत. महाराष्ट्राचं एकंदरीत जे काही पुढचं भवितव्य आहे त्याच्यामध्ये फळबाग किंवा पूर्ण ओव्हरऑल हॉर्टिकल्चर सेक्टरचं खूप महत्वाचं योगदान असणार आहे. पण जी काही मागच्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्र सहकारी चळवळ रुजली आणि पूर्ण ग्रामीण भागामध्ये जे काही बदल झालेत पूर्णच आर्थिक व्यवस्थेच्या निमित्ताने, त्याचबरोबर शिक्षण आणि इतर सर्व सामाजिक
सर्व उपक्रम जे चालू झालेत आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही बदल झालेत त्यामध्ये साखर उद्योगाचं खूप महत्त्वाचं स्थान राहिलं. सहकारी सर्व रुजली ती खास साखर उद्योगाभोवतीच रुजली. महाराष्ट्रामध्ये पूर्ण राजकारण असेल किंवा महाराष्ट्रात सगळं समाजकारण असेल यामध्ये साखर उद्योग खूप महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. त्याचं एकंदरीत पुढचं काय चित्र असणार आहे, कारण महाराष्ट्राचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला पाणी हा कायमच राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये पाणी समस्या जवळजवळ 80% ग्रामीण भागामध्ये आहे आणि दुसरीकडे ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही पाण्याचा वापर होतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये नक्की काय चित्र असणार आहे एकंदरीत पूर्ण अर्थकारण पाण्याभोवती पाण्याचा इफिशियंट वापर दुसरीकडे साखरेची जी काही एकंदरीत सगळ्या जागतिक बाजार झालेली कोंडी आणि त्याचबरोबर मग साखरे ऊसाचा उपयोग जे आहे नक्की जे काही साखर सोडून इतर बायोफ्युअल म्हणून असेल किंवा इतर काही मार्गाने असेल नक्की काय घडणार आहे पुढच्या काळात धोरणं काय असणार आहे हा सगळाच एक सविस्तर विषय मला वाटतं महाराष्ट्रातील सर्वांसाठी जाणून घेणं खूपच उत्सुकतेचं असणार आहे आणि त्यामुळे हा विषय आज आपण घेऊन सह्याद्री संवादमध्ये इथे डॉक्टर संजय कुमार भोसले सरांना आमंत्रित केलेलं आहे. मी सरांचं परत एकदा स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपल्या विषयास सुरुवात करावी. तत्पूर्वी सुरेश धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचा महाराष्ट्रामध्ये साखर क्षेत्रामध्ये सरांचं साखर आणि सहकार क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव आहे. एक उत्तम प्रशासक म्हणून सरांची ओळख आहे. तरी देखील एक कार्यक्रमाची हे म्हणून आपण या ठिकाणी त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो. डॉक्टर संजय कुमार भोसले सर हे तसे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी घेतलेली आहे आणि त्यानंतर ते 25 वर्षापूर्वी शासकीय सेवेमध्ये दाखल झाले होते आणि सध्या ते पुणे येथील महाराष्ट्राचे जे काही साखर आयुक्तालय आहे तिथं साखर सहसंचालक म्हणून ते काम करत आहे. त्यापूर्वी त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये कराड तालुका जिल्हा उपनिबंधक सातारा व पुणे या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. सरकोली तालुका पंढरपूर हे सरांचं मूळ गाव आहे आणि डॉक्टर भोसले सर हे स्वतः ऊस उत्पादक शेतकरी असून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं जवळपास 80 एकर ऊसाचं क्षेत्र आहे. एक म्हणजे जे म्हणता येईल किंवा ऊस क्षेत्रामध्ये ते एक हाडाचे शेतकरी आहेत. साखर उद्योजकाचे ते एक चांगले अभ्यासक म्हणून ओळखलेले आहेत. त्यांनी साखर कारखान्यासाठी काम करताना इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी राष्ट्रीय पातळीवर जी काही समिती होती त्याच्यामध्ये इथेनॉल निर्मितीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. साखर कारखानदारी व साखर उद्योगाशी संबंधित अर्थकारणाचा विशेषतः बँकिंगशी त्यांचा विशेष संबंध आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर पुण्यातील रुपी बँक असेल सुवर्ण सहकारी बँक असेल त्याचं त्यांनी प्रशासक म्हणून काम बघताना या बँकांचं एक चांगल्या पद्धतीने पुनरुभारणी केली असं म्हणता येईल आपल्याला. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राचं जे काही डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मायक्रो फायनान्स आणि मायक्रो इन्शुरन्स साठी गेली 12 वर्ष ते वित्तीय सुधारणाविषयी काम पाहतायत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर लायब्ररी ग्रुपमधील शासकीय आणि निमशासकीय अशा व्यावसायिक तसेच शेतकरी उद्योग क्षेत्रातील 500 मित्रांच्या कॉम्पिटिटर्स फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. म्हणजे प्रशासनासोबतच त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते आज काम करत आहे. त्याचबरोबर सह्याद्री फार्मचे एक मेंटोर किंवा हितचिंतक म्हणून देखील ते एक काम करत आहे. म्हणजे साखर उत्पादक शेतकरी ते एक सहकार आणि साखर क्षेत्रातील एक उत्तम अभ्यासक आणि प्रशासक म्हणून भोसले सर आज सर्वांना परिचित आहेत. या ठिकाणी मी भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्ते. सर्व साखर कारखानदारशी संबंधित ऊस उत्पादक साखर कारखानदार साखर कारखान्यामधील कर्मचारी अधिकारी वर्ग आणि साखरेशी संबंधित असणारे सर्व घटक यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. सह्याद्री फार्म्स आयोजित सह्याद्री संवाद उपक्रमांतर्गत आत्ता जे ऑनलाईन मार्गदर्शन ठेवण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी सह्याद्री ॲग्रोचे
सह्याद्री फार्म्सचे माननीय माझे मित्र विलासराव शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझा जो परिचय नखाते साहेबांनी करून दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. माझं व्याख्यान आहे साखर उद्योगाचे भवितव्य. तसा हा विषय खूप मोठा आहे. या विषयामध्ये महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदारी, त्याचबरोबर भारतामधील साखर कारखानदारी आणि जागतिक साखर कारखानदारी म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया, ग्वाटेमाला हे मेजर ऊसापासून साखर करणारे देश आहेत. त्याचबरोबर युरोपियन महासंघ, रशिया हे बीट पासून साखर करणारे देश आहेत. संपूर्ण जगामध्ये जेवढी साखर लागते त्या साखरेचा विचार करता भारतामध्ये कंज्युम होणारी साखर, भारतामध्ये तयार होणारी साखर म्हणजे भारतात लागणारी म्हणजे ग्राहकांना लागणारी साखर किंवा मोठ्या उपक्रमांसाठी म्हणजे बेवरेजेस किंवा बिस्किट्स अशा मोठ्या इंडस्ट्रीसाठी किंवा फार्मा इंडस्ट्रीसाठी लागणारी साखर या सगळ्यांचा विचार करता भारतामधली साखर गेल्या 5 वर्षामध्ये 30% ज्यादा उत्पादन होत आहे. आणि ते ज्यादा उत्पादन होत असताना भारताची साखर आणि जागतिक इतर देशांची साखर म्हणजे ब्राझील असेल, थायलंड असेल किंवा बीट पासून तयार होणारी साखर असेल या साखरेची ज्यावेळेस तुलना होते जागतिक बाजारपेठेमध्ये त्यावेळेस साखरेची किंमत, भारतीय साखरेची किंमत ही इतर बाजारपेठेतल्या साखरेच्या किमतीपेक्षा 20 ते 30% गेले सतत 6 ते 7 वर्ष जास्त आहे. त्यामुळे भारतीय साखर कारखानदारीवर एक प्रकारचा दबाव तयार झालेला आहे. या दबावातून मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने, महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यामधला एक 2016 मधला बायोफ्युएलचा एक धोरण हे या साखर कारखानदारीला संजीवन ठरणार आहे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होत असताना ही सर्व मतं ही माझी वैयक्तिक आहेत आणि गेली 20 ते 25 वर्ष म्हणजे ऊस उत्पादकापासून साखर कारखानदारीशी संबंधित जे माझं कामकाज झालेलं आहे त्यातून माझी ही मतं तयार झालेली आहेत. या आपण या संपूर्ण व्याख्यानामध्ये काही टप्पे केलेले आहेत त्यामध्ये साखर आणि सहकार चळवळ, भारत आणि जागतिक साखरेची बाजारपेठ, त्याचबरोबर ब्राझीलचं मॉडेल ज्याच्याबद्दल चर्चा होते ज्यामध्ये इथेनॉलचं धोरण आहे, त्यानंतर भारतामधलं इथेनॉलचं धोरण काय आहे आणि त्यामुळे साखरेच्या किमतीवरचा दबाव कसा कमी होणार आहे, त्याचबरोबर कोजनरेशन, त्यानंतर पुढच्या काळामध्ये बगॅसवर काही प्रक्रिया करून बायो एनर्जी म्हणजे बायो CNG तयार करण्याचं धोरण आणि त्याचप्रमाणे बगॅस त्या तसेच मळी हे जे आजपर्यंत बाय प्रोडक्ट म्हणून गणले जात होते आणि त्यांना त्यातल्या जे म्हणजे त्यांचं जे साखर कारखानदारी मधलं सहभाग होता म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टीने विचार केला तर तो 10% वर कधी गेलेला नाही, तो 30% कसा होईल म्हणजे बाय प्रोडक्ट हा मेजर प्रोडक्ट जरी नाही झाला तरी बाय प्रोडक्ट हा मायनर प्रोडक्ट राहिला नाही पाहिजे यासाठी काय 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 शासनाची धोरणं आहेत मग ती राज्य शासनाची असो किंवा केंद्र सरकारची असो याविषयी आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. प्रथमतः महाराष्ट्र राज्यामध्ये सहकार चळवळ जी तयार झाली ती जरी 1894 पासून सुरुवात झालेली असली 94-95 पासून तरी 1904 साली हा सहकार विषयक कायदा तयार केला गेला ब्रिटिश भारतामध्ये तो तयार झाला. त्यानंतर त्या कायद्यामध्ये काही बदल 1912 साली 1924 साली त्यानंतर 1936 नंतरचे आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या सहकारी संस्थांसाठी कायदा तयार झाला.
आता हे कायदे तयार होत असताना ग्रामीण अर्थव्यवस्था हा त्यातला मुख्य घटक होता, म्हणजे ज्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेती हा विषय आहे त्या शेतीला पूरक असणारे गोष्टी, त्यामध्ये अर्थपुरवठा असेल किंवा शेतमालाचं विपणन असेल, या संदर्भामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकारी संस्था स्थापन झाल्या। त्यातली एक सहकारी संस्था म्हणजे साखर कारखानदारी। आपल्याला सर्वांना माहितीच आहे, डॉक्टर पद्मश्री विखे पाटील यांनी, विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला प्रवरानगरला सहकारी साखर कारखाना तयार केला गेला। त्यानंतर 1960 म्हणजे 1956 पासून ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण, माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी एक कृषी औद्योगिक धोरण महाराष्ट्रामध्ये घेतलं आणि त्यातून साखर कारखानदारीला त्यांनी विशेष चालना दिली। त्या साखर कारखानदारीमध्ये आजचं स्वरूप असं आहे की महाराष्ट्रातला ज्या भागामध्ये साखर कारखाना नाही त्या ग्रामीण भागाचं अर्थकारण, समाजकारण, सांस्कृतिक व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्था याची जर तुलना आपण ज्या भागात साखर कारखानदारी आहे त्या भागाशी जर केली तर आपल्याला विकास म्हणजे काय आणि साखर कारखानदारीचे शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या घटकांना झालेले फायदे काय असू शकतात याबद्दलची माहिती आपल्याला लगेच समजू शकते। कारण सहकारी साखर कारखाने 1960 नंतर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये तयार झाले। महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस असणारे जे खाजगी कारखाने होते त्यांना पण 1990 साली सहकारी साखर कारखान्यांमध्ये रूपांतर केलं गेलं। त्यामुळे 1990 नंतरच्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती होती की महाराष्ट्रामध्ये फक्त साखर कारखानदारी ही सहकारातच होती। त्यानंतर आपल्याकडे ज्यावेळेस उदारीकरणाचं धोरण, जागतिककरणाचं धोरण आपण घेतलं गेलं त्यावेळेस या सहकारी साखर कारखानदारीला त्या खाजगीकरण, उदारीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्था याच्यामध्ये ज्यावेळेस स्पर्धा करावी लागली त्यावेळेस जे कारखाने सक्षम नव्हते किंवा ज्यांचं व्यवस्थापन हे चांगलं नव्हतं वेगवेगळ्या अर्थाने त्या साखर कारखानदारीच्या पुढे मोठ्या प्रमाणावर अडचणी तयार झाल्या आणि त्या साखर कारखानदारीमध्ये बहुसंख्य छोटे साखर कारखाने, ज्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन कमी आहे अशा भागातले साखर कारखाने, तसेच ज्या साखर कारखान्यांनी स्वतःची आर्थिक परिस्थितीचा विचार न करता एक्सपान्शन केलं किंवा मॉडर्नायझेशन केलं किंवा कोजनरेशन सारखे उपक्रम राबवले त्या साखर कारखान्यांपुढे आर्थिक अडचणी तयार झाल्या। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतलं धोरण असं होतं की सहकारी साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक, त्याचबरोबर आपल्या गावामध्ये असणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचं एक प्रकारचं चॅनेलिंग तयार झालेलं होतं आणि ते चॅनेलिंग 1991 नंतरच्या खासगीकरण उदारीकरणाच्या धोरणामध्ये थोडस बिघडलं आणि त्यातून काही कारखाने अडचणीत आले। त्यानंतर मग खाजगी साखर कारखान्यांना 2004 पासून चालना मिळत गेली आणि त्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 60% साखर कारखानदारी ही सहकारात आहे आणि 40% साखर कारखानदारी खाजगी उद्योजकांनी उभारलेली आहे। आता आपण जर का भारतामधली परिस्थिती बघितली तर भारतामधल्या परिस्थितीत साखर कारखानदारी कशी आहे तर उत्तर प्रदेश हा महाराष्ट्रापेक्षा थोडस जास्त साखर उत्पादन करणारं राज्य आहे। त्या राज्यामध्ये साखर कारखानदारी ही खाजगी उद्योजकांच्या ताब्यात आहे आणि साखर कारखाने हे मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजे प्रतिदिन गाळप क्षमता 10,000 किंवा 10,000 पेक्षा जास्त असणारे हे जास्त आहेत। त्यामुळं त्या कारखानदारी ही व्यावसायिक पद्धतीने त्यांनी त्यांना चालवणं भाग आहे आणि आता साखरेचं उत्पादन Co-238 नावाची जात ज्यावेळेस पश्चिम उत्तर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रुजली त्यावेळेपासून त्या भागातली साखरेचा उतारा तसेच ऊस उत्पादनांना प्रति एकरी पडणारं टनेज
यामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे त्यांनी साखरेचं उत्पादन आता 120 लाख मेट्रिक टनच्या पुढे गेलं, जे महाराष्ट्राचं 107 लाख हे हायएस्ट आहे. 107 लाख मेट्रिक टन हे महाराष्ट्राचं उत्पादन आहे आतापर्यंत हायएस्ट, आणि उत्तर प्रदेशचं 128 लाख मेट्रिक टन हे हायएस्ट उत्पादन आहे. आणि पुढच्या काळामध्ये पण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्या उत्पादन क्षमतेमुळे भारतामध्ये कायम भारताला लागणारी जी साखर आहे, म्हणजे भारताच्या अंतर्गत बाजारपेठेत होणाऱ्या खपापेक्षा 20 ते 30% साखर ही कायमच जास्त राहणार आहे, असं गेल्या 6-7 वर्षाचा ट्रेंड दाखवून देतो. आता या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राबरोबर कोणत्या राज्यांमध्ये साखर कारखानदारी आहे, तर उत्तर प्रदेश जो 30 ते 32% साखर उत्पादन करतो, त्यानंतर महाराष्ट्र जो 30% आसपास साखर उत्पादन करतो, त्यानंतर मेजर साखर कारखानदारी आहे ती कर्नाटक राज्यामध्ये आहे, जिथे 15 ते 20% साखर उत्पादन होतं. त्यानंतर मग गुजरात, तामिळनाडू यांच्यामध्ये 4 ते 5% साखर उत्पादन होतं, आणि त्यानंतर मग आंध्र प्रदेश आणि बाकीच्या काही राज्य ज्यामध्ये कमी कारखाने चालवले जातात आणि साखर उत्पादन त्यांचं 1 ते 2% वरती नाही. तर अशी संपूर्ण देशाची साखर कारखानदारांची परिस्थिती आहे. त्यामध्ये मेजर सहकारी संस्थांचे म्हणजे सहकारी साखर कारखाने 9 साखर कारखाने उत्तर प्रदेशमध्ये आहेत, 15 गुजरातमध्ये आहेत, त्यामधले 9 दरवर्षी गाळप घेतात. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये 1-2 सहकारी साखर कारखाने आहेत, आणि बाकीचे सर्व साखर कारखाने जवळपास 500 युनिट भारतामध्ये आहेत, ज्या म्हणजे कधी ना कधी गाळप घेतलेले 500 युनिट पैकी आत्ता 150 युनिट हे सहकारी साखर कारखाने आहेत आणि बाकीचे खाजगी साखर कारखाने आहेत. आता 1960 साली जो कारखाना चालू झाला त्यावेळेस त्या कारखान्याची क्षमता 1250 असू शकते. त्यानंतर त्याच साखर कारखान्यांनी साखरे ऊसाचं उत्पादन वाढलं म्हणून 2500 क्षमतेचा कारखाना वाढवला. त्याच कारखान्यानंतर अजून ऊसाचं उत्पादन वाढलं म्हणून 3500 क्षमता केली, त्यानंतर 5000 केली, 6000 केली, 7500 केली, आणि 10000 प्रतिदिन गाळप क्षमता असणारे कारखाने तयार झाले. आता हे सर्व करत असताना त्या कारखान्यांनी पहिला एक बॉयलर होता, परत दुसरा बॉयलर घेतला, असं करत त्यांनी त्यांचा विस्तार केला. आता त्याच जागेवर दुसऱ्या जर एखाद्या 2000 साली एखाद्या खाजगी उद्योग व्यावसायिकाने साखर कारखाना करायचा म्हटलं तर त्याच्याकडे महाराष्ट्रातली तरी परिस्थिती अशी आहे की आयत ऊसाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याला डायरेक्टली 5000, 6000, 7, 7.5 हजार क्षमतेचा साखर कारखाना टाकणं सहज शक्य झालं. आणि त्यामुळे आज 1950 ते 60 दशकात तयार झालेला साखर कारखाना हा 2010 साली खासगी व्यवसायाने टाकलेल्या साखर कारखान्याची ज्यावेळेस इफिशियन्सीची आपण तुलना करतो, त्याच्या कार्यक्षमतेशी तुलना करतो, त्यावेळेस तो निश्चितच कमी पडतो. परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्यामध्ये व्यवस्थापकीय काही दोष आहेत, परंतु हा काळानुरूप जे बदल होत गेले त्यामुळे जो त्या साखर कारखान्यावर दबाव तयार झाला त्याचा हा परिणाम आहे. आता ही परिस्थिती उत्तर प्रदेश किंवा कर्नाटक मध्ये आपण तुंगभद्रा आणि कृष्णा यांच्या ज्या दुआबामध्ये जो प्रदेश येतो, भागलपूर किंवा निपाणी असे जे मोठे मोठे जिल्हे आहेत, त्या किंवा बेळगाव या जिल्ह्यामध्ये जे साखर कारखाने त्यांची कमीत कमी प्रतिदिन गाळप क्षमता ही 10000 आहे. आणि अशा साखर कारखान्यांशी आपल्याकडच्या भागातला एखादा 2500 क्षमतेचा साखर कारखाना यांनी इफिशियन्सी मध्ये ज्यावेळेस तुलना होते त्यावेळेस मग त्याचा व्यवस्थापकीय खर्च, त्याचा साखरेवरचा व्याजाचा खर्च, त्याचा हाताळणीचा खर्च ह्याचा विचार करता थोडस मिसमॅच होण्याची शक्यता आहे आणि होत आहे ते. आता याचाच जर का आपण ब्राझील सारख्या देशामधल्या साखर कारखानदारीशी जर का विचार केला तर ब्राझील हा सर्वात मोठा ऊस उत्पादक आणि साखर उत्पादन करणारा देश आहे.
आकाराने विचार केला तर ब्राझीलचा आकार भारताच्या अडीचपट आहे. भारताचं जेवढं म्हणजे भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्या अडीचपट, दुप्पट ते अडीचपट क्षेत्र हे ब्राझीलचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की त्या ब्राझील या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आजही जंगलाखाली आहे. त्या त्या जागेवर मोठे मोठे साखर कारखाने उभारले जातात. आता साऊथ वेस्ट अँड साऊथ ब्राझील मध्ये कमीत कमी क्षमता ही 25,000 ते 30,000 प्रतिदिन गाळप क्षमता, मेट्रिक टन गाळप क्षमता असणारे कारखाने हे कमीत कमी क्षमतेचे आहेत. आणि जास्तीत जास्त क्षमता 1,04,000 ते 1,10,000 प्रतिदिन मेट्रिक टन गाळप करण्याची क्षमता असणारे साखर कारखाने आहेत. आता ह्याचा विचार करता आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये एखाद्या म्हणजे सोलापूर, कोल्हापूर, सांगली अशा जिल्ह्यातल्या जर संपूर्ण साखर कारखानदारीचा विचार केला तर प्रतिदिन गाळप क्षमता त्या कारखान्यांची 1,00,000 मेट्रिक टन प्रतिदिन होऊ शकत नाही. तर हा जो विरोधाभास आहे याच्यामध्ये भारतीय साखर कारखानदारीला जागतिक स्तरावर स्पर्धा करायची आहे. म्हणजे भारतातली साखर ज्यावेळेस बाहेर आपण निर्यात करतो त्यावेळेस त्या साखरेचा दर हा त्या भागातल्या म्हणजे ब्राझील मधला असेल किंवा थायलंड मधला असेल किंवा आता रिसेंटली ऑस्ट्रेलियामध्ये त्या भागातल्या साखरेशी त्याचा दराची ज्यावेळेस तुलना होते त्यावेळेस ऑब्व्हियसली भारताची साखर महाग ठरते. अशा वेळेस केंद्र सरकारला निर्यात अनुदान द्यावं लागतं, काही वेळेस राज्य सरकारला पण निर्यात अनुदान द्यावं लागतं. परंतु जर का आपण ही एक कारखानदारी आहे, हा एक व्यवसाय आहे असा विचार केला तर या कारखानदारीला किती वर्ष केंद्र सरकारने, राज्य सरकारने अनुदान द्यावं हा पण विषय आहे. आता परकीय चलन मिळतंय या एका कारणासाठी आणि भारतातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्यासाठी त्याचं समर्थन करायला केलं जात होतं, जातं पण आहे. परंतु ते किती वर्ष समर्थन होऊ शकतं याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. आता मग जागतिक साखरेची किंमत का कमी असते याचा जर विचार केला तर ज्या साखर कारखान्यामध्ये 1 टन ऊस येतो त्या 1 टन ऊसाची तुलना भारतातल्या ऊसाची, ब्राझीलच्या ऊसाची, थायलंडच्या ऊसाची आणि ऑस्ट्रेलियाच्या ऊसाची जर केली तर भारतातल्या ऊस उत्पादकाला सरासरी 2,500 रुपये मिळतात, ब्राझीलच्या ऊस उत्पादकाला 1,600 रुपये मिळतात आणि इतर देशांच्या ऊस उत्पादकाला 1,800 रुपये मिळतात. मी हे सरासरी सांगतोय आणि ह्याला फार गणिती असं कोणतंही हे नाहीये, परंतु ही सरासरी आहे. मग जर का कच्च्या मालापासूनच सुरुवात 800 ते 1,000 रुपयांनी जर कमी झालेली असेल तर कन्वर्जन कॉस्ट म्हणजे प्रक्रिया खर्च म्हणजे ऊसापासून साखरेच्या प्रक्रियेचा खर्च ह्याचा जर अभ्यास केला तर परत आपल्याकडे ऊसतोड वाहतूक ही लहान शेतकऱ्याच्या शेतामधून साखर कारखान्यांपर्यंत केली जाते आणि त्यामध्ये यांत्रिकीकरणाचा भाग म्हणजे ऊसतोड आणि वाहतूक मध्ये यांत्रिकीकरणाचा भाग फार कमी आहे जो ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि थोड्याफार प्रमाणात थायलंडमध्ये 100% आहे. म्हणजे 100% यांत्रिकीकरणाने हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टेशन होतं. आता मानवाने केलेली मानवी श्रमाने केलेलं हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टेशन आणि यंत्राने केलेलं हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑब्व्हियसली त्यामध्ये पण प्रति मेट्रिक टनाचा खर्च हा त्यांचा कमी येतो, आपला जास्त येतो. त्यानंतर आपण प्रक्रियेमध्ये म्हणजे ऊसाची साखरेमध्ये ज्यावेळेस प्रक्रिया करतो त्या साखर कारखान्याच्या इफिशियन्सीमध्ये आज जरी कारखाने आपल्याकडचे 110%, 120%, 130% इफिशियन्सीने चालत असले तरी सुद्धा त्या साखर कारखान्यांच्या मध्ये मॉडर्नायझेशन, त्यानंतर कोजनरेशन, डिस्टिलरी किंवा इतर उपपदार्थांवर होणारी जी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे त्यांना मिळणारं जे मूल्य आहे, अधिकचं मूल्य आहे म्हणजे त्याला आपण ऍड व्हॅल्यू म्हणतो, ते जागतिक साखर कारखानदारीमध्ये असणारं मूल्य आणि भारतीय साखर कारखानदारीमध्ये असणारं मूल्य, त्यात पण सहकारी साखर कारखानदारीमध्ये असणारं मूल्य यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. त्यामुळं भारताची साखर
800 ते 900 रुपये प्रति क्विंटल नी महाग आहे. गेले 5 वर्ष ती महाग आहे. आता पुढच्या 2 वर्षामध्ये जागतिक साखरेचा दबाव कमी होण्याची शक्यता आहे, कारण भारतात उत्पादन आहे साखरेचं, पण इतर जे देश आपण आता चर्चा करत होतो त्या देशांमध्ये दुष्काळामुळे झालेला परिणाम आणि त्यामुळे साखरेची चे उत्पादन, कारण दुष्काळ जर गेल्या वर्षी पडला तर यावर्षी साखर कमी होते, पुढच्या वर्षी अजून थोडी कमी होते आणि त्याच्या पुढच्या वर्षी अचानक वाढते, कारण त्यावेळेस पाऊसमान चांगलं झालेलं असेल आणि पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर फॉलो लँड मध्ये म्हणजे मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती केली जाते, म्हणजे लागवड केली जाते आणि त्यामुळं अचानक मग त्याच्या पुढच्या वर्षी साखर उत्पादन वाढतं. तर आजच्या परिस्थितीमध्ये असं दिसून येत आहे की पुढचे 2 वर्ष म्हणजे 2021 जानेवारी ते डिसेंबर आणि 2022 जानेवारी ते डिसेंबर या कालामध्ये साखरेचे भाव स्थिर असतील किंवा चढे असतील, बहुसंख्य करून ते चढे असण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये. आणि फॉर्च्युनेटली भारतामध्ये या 2 वर्षामध्ये साखरेचं उत्पादन आपल्याला लागणाऱ्या अंतर्गत बाजारपेठेत खपणाऱ्या साखरेच्या 20 ते 30% जास्त असणार आहे, त्यामुळे आपल्याला 20 ते 30% साखर ही निर्यात करणं तुलनेने सोपं जाईल, जे आपल्याला 14-15 मध्ये शक्य नव्हतं. 18-19, 19-20 मध्ये शासनाच्या अर्थसहाय्याशिवाय शक्य नव्हतं, ते बऱ्यापैकी शक्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने केंद्र शासनाने सुद्धा या वर्षीचं निर्यात साखर निर्यात धोरण थोडं विलंबाने जाहीर केलं, त्याचा फायदा आपल्या साखर कारखानदारीचा असा होण्याची शक्यता आहे की जर तेच धोरण जुलैमध्ये नेहमीप्रमाणे म्हणजे गेले 3 वर्ष निर्यात अनुदान दिलं जातं, तसंच चौथ्या वर्षी जर जुलैमध्ये ते निर्यात अनुदान दिलं असतं तर केंद्र सरकारची अशी भावना होती की त्यामुळे जागतिक साखरेच्या ज्या किमती आहेत त्याच्यावरच म्हणजे त्याच्यामध्ये जी हालचाल होते ती हालचाल कमी झाली असती, म्हणजे कारण ऊस उत्पादन साखर उत्पादन आणि जगातल्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणाऱ्या साखरेची परिस्थिती याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येतं की त्यावेळेस जर भारताने धोरण जाहीर केलं असतं आणि आपले जर करार झाले असते म्हणजे निर्यातच्या साखर निर्यातीच्या संदर्भातले तर एखाद्या वेळेस त्यावेळेस कमी म्हणजे 2500 रुपये प्रति क्विंटल ते 2700 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास साखरेची म्हणजे पांढऱ्या साखरेची करार झाले असते बाजारपेठेमध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये. आता पांढऱ्या साखरेचे हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे आणि तो ट्रेंड दिसून येतोय मार्च पर्यंत, त्यामुळे साखर कारखानदारीला एक आशेचा किरण आहे. आता हे सर्व दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर चढ उतार होणारी इंडस्ट्री साखर कारखानदारी मी गेले काही वर्ष बघतो आहे. 14-15 मध्ये साखर 13-14 आणि 14-15 मध्ये साखर ही 3000 ते 3600 रुपये प्रति क्विंटल अशी होती. अचानक 15-16 मध्ये 14-15 चा हंगाम संपताना साखरेची किंमत एवढी कमी झाली की 1900 रुपये साखरेची किंमत होती आणि म्हणजे भारतीय बाजारपेठेमध्ये, आणि FRP मात्र 2300 रुपये होते. म्हणजे एवढं व्यस्त प्रमाण म्हणजे 3300 रुपयावरून 1900 रुपयावर साखर येण्याचं जे चढ उतार आहे हा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये एका वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत नाही. तो साखरेमध्ये दिसून येतो त्याचं मला जे समजलेलं कारण मला जे वाटतंय ते आहे मान्सून. कारण मान्सून अल निनो ला निना हे जे फॅक्टर्स आहेत ह्याचा जागतिक ऊस उत्पादनावर कायम विपरीत किंवा चांगला परिणाम होत असतो आणि त्याचे परिणाम पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी साखरेच्या दरावर होत असतात. आता ऊस उत्पादकाला मग तसा जसं इतर म्हणजे कांदा उत्पादक विचार करतो की पुढच्या 4 महिन्यानंतर कांद्याचं उत्पादन किती होऊ शकतं आणि कांद्याची बाजारपेठ काय राहू शकतो आणि त्याप्रमाणे कांदा
लागवड करू शकतो आणि तो बाजारपेठेत आणू शकतो. तसं ऊसाला करता येत नाही, कारण ऊसाचं पीक हे 14 महिन्याचं आहे आणि ऑब्व्हियसली 14 महिन्याच्या काळामध्ये होणारे बदल शेतकऱ्याला समजणं फार अवघड गोष्ट आहे. तर या सर्व परिस्थितीमध्ये साखर कारखानदारांनी मग काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भामध्ये साखर कारखानदारीमध्ये सुद्धा त्यात पण साऊथ अँड साऊथ वेस्ट ब्राझीलमध्ये काय परिस्थिती आहे, हवामानाची काय परिस्थिती आहे, म्हणजे 18-19 मध्ये काय होती त्याचा परिणाम 19-20 आणि 20-21 च्या साखर हंगामावर काय होणार आहे, अशा प्रकारे अभ्यास करून आपल्या सभासद साखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवली गेली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आता हे शक्य आहे का? तर शक्य आहे. म्हणजे आताच्या हवामानाच्या पद्धतीची जी माहिती आपल्याला इतकी ऍक्युरेट येते आता तंतोतंत असते की आपण हे करू शकतो. ते मला वाटतंय की साखर कारखानदारांनी ह्याच्यावर अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण आपली कायम कॉम्पिटिशन ही ब्राझील बरोबर राहणार आहे. पण ब्राझील आपल्याशी कॉम्पिटिशन करत नाही. त्याचं कारण असं की ब्राझीलकडे एक स्वतःचं मॉडेल आहे, त्याला आपण म्हणतो प्रो इथेनॉल पॉलिसी. प्रो इथेनॉल पॉलिसी म्हणजे काय? तर 1975 साली ब्राझील देशाने असं ठरवलं की त्यांचं साखर उत्पादन 30% कमी करण्याची क्षमता साखर कारखानदारीत तयार झाली पाहिजे. त्यामुळे त्यांनी डिस्टिलरीच्या क्षमता वाढवल्या, म्हणजे आसवनी प्रकल्प त्यांनी, जसे आपण साखरेचा प्रतिदिन गाळप क्षमता, ऊसाची प्रतिदिन गाळप क्षमतेचा अभ्यास करतोय, तसं त्यांनी डिस्टिलरी म्हणजे आसवणीची क्षमता वाढवून त्या डिस्टिलरी मधून इथेनॉलचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता यायला पाहिजे. आणि ते धोरण हे साखरेचे पुढच्या वर्षीचे आंतरराष्ट्रीय भाव, क्रूड ऑइलचे पुढच्या वर्षीचे आंतरराष्ट्रीय भाव याचा विचार करून ते 6 महिने अगोदर धोरण ठरवतात की या वर्षी साखर किती करायची आणि इथेनॉल किती करायची. आता विचार करा, आपल्याकडे आता 2016 ला आपण बायोफ्युएलचं धोरण घेतलं, ब्राझीलने ते 1975 साली घेतलं आणि 1981 साली 30% क्षमता त्यांनी पूर्णत्वास नेली. आज ब्राझीलची अशी परिस्थिती आहे की साखरेचे भाव पुढच्या वर्षी दबावाखाली असणे असतील असं जर का त्यांच्या लक्षात आलं, कारण हे सांख्यिकीय असतं, त्या सांख्यिकीय पद्धतीने त्यांना लक्षात आलं की साखरेचे दर पुढच्या वर्षी कमी असतील, तर ते यावर्षी ठरवतात की आपण आता इथेनॉलकडे जाऊ. किंवा त्यांना जर वाटलं की क्रूड ऑइलचे भाव पडणार आहेत, तर ते तुलना करतात की साखरेचे भाव आणि क्रूड ऑइलचे भावामध्ये काय डिफरन्स राहील आणि त्याच्यामुळे इथेनॉल करायचं की साखर करायचं. आता ही सर्व क्षमता भारतामध्ये तयार व्हायची असेल तर भारताला किती वर्ष लागतील? तर यावर्षी सुदैवाने असं झालं की आपण महाराष्ट्रामध्ये 108 कोटी लिटरचं इथेनॉल उत्पादन करू शकतो. जर आपण पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांना 108 कोटी लिटर एवढं जर का इथेनॉल देऊ शकलो तर महाराष्ट्रातली साखर उत्पादन हे किमान 8-10% कमी होईल जर आपण 108 कोटी लिटर इथेनॉल तयार केलं तर. आता विषय असा आहे की आपण 108 कोटी लिटर इथेनॉल तयार करू शकतो का, तेवढी आपली क्षमता आहे का? तर मगाशी सांगितलं का तसं आपले कारखाने तयार झाले 1950 साली, 1960, 1970 या कालावधीमध्ये. त्या कालावधीमध्ये डिस्टिलरी पण त्यांनी स्थापन केल्या. खूप कमी कारखान्यांकडे डिस्टिलरीज आहेत, परंतु त्या डिस्टिलरीज काय तयार करू शकतात? तर मॅक्झिमम ENA म्हणजे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तयार करू शकतात, ज्याची प्युरिटी 96% आहे. आणि जर आपल्याला इथेनॉल करायचं असेल तर 99.7 to 99.9% पर्यंत प्युरिटी वाढवणं आवश्यक आहे. आता हे करायचं तर ह्या साखर कारखान्यांची ती टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे अवेलेबल आहे का? तर खूप कमी कारखान्यांकडे ती टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांना ते मग त्या टेक्नॉलॉजी पर्यंत जायचं असेल तर त्यांना इन्व्हेस्टमेंट आहे. नेमकं गेले 5-6 वर्ष
साखरेच्या किमतीवर असणारा दबाव आणि एफआरपी ही मिसमॅच होत असल्यामुळे कारखान्यांकडे पैसेच नाहीत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायचं ठरलं तरी कारखान्यांकडे हे पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. बँका कारखान्यांना कर्ज देताना त्यांच्या बॅलन्सशीटचा उभा आडवा अभ्यास करतायत आणि विश्लेषण करून ते कसं नाकारता येईल ह्याचा जास्त अभ्यास करतायत. आता हे का घडतंय? तर हे घडण्याचं कारण परत मी सांगतो की तेच आहे की एफआरपी म्हणजे आणि साखरेची आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत यामध्ये थोडासा मिसमॅच होत आहे. मग हे हा मिसमॅच काढायचा असेल आणि जर का साखर म्हणजे ऊस उत्पादकाला पण चांगली किंमत, साखर कारखानदारी चालवणाऱ्या मग तो खाजगी व्यावसायिक असो किंवा सहकारी संस्था असो त्याला पण नफा आणि राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो यांच्यावर साखरेला अनुदान निर्यात अनुदान असेल किंवा इतर मार्गाने दिलेले अनुदान असतील ते त्यामुळे जी पब्लिक एक्सचेकर आहे म्हणजे जी आपली सरकारचे पैसे आहेत त्याच्यावर येणारा म्हणजे त्याच्यावर येणारा दबाव कमी होण्यासाठी काय करता येईल. ह्या तिघ जर समाधानी राहिले तर ह्या साखर कारखानदारीला भवितव्य चांगलं राहील. पण तिघही असमाधानी म्हणजे ऊस उत्पादक पण असमाधानी, साखर कारखानदारी पण असमाधानी आणि राज्य शासन काय किंवा केंद्र शासन काय यांना पैसे द्यावे लागत असल्यामुळे ते असमाधानी, असं जर राहिलं तर याचं भवितव्य मग जागतिक अर्थकारणामध्ये म्हणजे खासगीकरण उदारीकरण आणि जागतिककरण यामध्ये त्याचं भवितव्य ब्लिंक राहू शकतं म्हणजे अंधकारमय होऊ शकतं असं माझं व्यक्तिगत मत आहे. मग यासाठी आता साखर कारखानदारांनी काय करणं अपेक्षित आहे असं आपल्याला वाटेल? कारण मी पण ऊस उत्पादक आहे, मला पण वाटतं की मला माझ्या ऊसाला 3,000 रुपये 4,000 रुपये दर मिळावा. पण तो कसा मिळेल याच्याबद्दल माझी जबाबदारी काहीच नाहीये. म्हणजे मी आता ऊस उत्पादक म्हणून बोलतोय, सहकार खात्यातील अधिकारी म्हणून बोलत नाही. ऊस उत्पादक म्हणून बोलत असताना मला हेच वाटतं की मला जर एकरी 60,000 रुपये खर्च आहे तर मला 1.5 ते 2 लाख रुपये एकरामध्ये उत्पादन ऊसापासून मिळणं आवश्यक आहे. आणि कारण ऊस हे 14 महिन्याचं पीक आहे, ऑब्व्हियसली 3 वर्षात 2 पिकं घेतली जातात. त्यामुळं माझी स्वतःची इच्छा असते की मला 4,000 रुपये रेट मिळायला पाहिजे. अपेक्षा करणं हे बरोबर असलं तरी आज ते शक्य आहे का? तर ते शक्य नाही. त्याचं कारण असं की आज तोडणी वाहतूक खर्च इतर देशांपेक्षा आपला जास्त आहे. एफआरपी आपली A2+FL ह्या सूत्रानुसार तयार केली जाते आणि त्याचप्रमाणे CACP म्हणजे सेंट्रल ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस जे आहे त्यांच्या माध्यमातून ती डिक्लेअर केली जाते. त्यामुळे ती हायेस्ट आहे आज तरी, ज्याच्याबद्दल आज ऑस्ट्रेलिया, ग्वाटेमाला आणि थायलंड हे देश आंतरराष्ट्रीय लवादामध्ये भारताच्या विरोधात आहेत. तसंच आपली जी साखर कारखानदारी आहे म्हणजे त्यातल्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक मधली ज्यामध्ये 60% साखर उत्पादन भारताच्या एकूण साखर उत्पादनाचं होतं, त्या भागातली जी साखर कारखानदारी आहे त्याच्यामध्ये पाणी देण्याचा खर्च जास्त आहे. म्हणजे ऊसाला पाणी देण्याचा खर्च जास्त आहे जो उत्तर प्रदेशमध्ये किंवा ब्राझीलमध्ये काहीच नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये 12 महिने नद्या वाहतात, महाराष्ट्रामध्ये फक्त 4 महिन्यासाठीच आपल्याला नद्यांमध्ये पाणी दिसतं, नंतर ते धरणामध्ये असतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये धरणांची क्षमता चांगली असल्यामुळे साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. हे चांगलं की वाईट हे मी नाही सांगू शकत, कारण मला जर आज सांगितलं की तुम्ही ऊसाच्या ऐवजी दुसरं उत्पादन घ्या, दुसऱ्या पिकाखालचं उत्पादन घ्या, तर मी नाही घेऊ शकत. कारण मला माझी झालेली गुंतवणूक तरी कमीत कमी मिळाली पाहिजे. त्यामुळे शेतकरी ऑब्व्हियसली ऊस उत्पादनापासून परावर्तित होत नाहीये. म्हणजे तो त्या ऊस उत्पादनाच्या पलीकडे विचार करत नाहीये. त्याची कारण एक तर हे सिक्युअर पीक आहे, याचा पर्यावरणाच्या बदलांचा किंवा प्रदूषणाचा या किंवा रोगराईचा या पिकावर फारसा परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे
पोस्ट हार्वेस्टिंग जे शेतकऱ्याला त्रास आहे मार्केटिंगचा तो या या पिकामध्ये नाही, त्यामुळे शेतकरी ऑब्विसली विचार करतो की ऊस उत्पादन हे सोपं आहे आणि त्यांनी का विचार करू नये असं माझं मत आहे. कारण त्याला पण म्हणजे पैसे पाहिजे आहेत आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघ ब्राझीलचं जे मॉडेल आहे ते भारतामध्ये होऊ शकतं का, तर ऑब्विसली ते होऊ शकतं आणि आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी केंद्र शासनाने आसवणी निर्मिती करण्यासाठी किंवा आसवणीची क्षमता वाढवण्यासाठी 6% व्याज अनुदानाचं धोरण घेतलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत जवळपास 367 साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करणारे आसवणी प्रकल्प म्हणजे डिस्टिलरीज उभारणी सुरुवात केलेली आहे. यामुळे भारतामध्ये आत्ता जे पेट्रोलचं ब्लेंडिंग होतं ते 5% ते 6% मॅक्झिमम होतं आजच्या क्षमतेनुसार. ते आपलं 2024 पर्यंत 13 ते 14% होईल आणि 2030 पर्यंत आपला पेट्रोलचा वाढीव खप विचारात घेऊन म्हणजे दरवर्षी लागणारं पेट्रोल हे वाढतच आहे त्याचा विचारात घेऊन ते 20% आपण ब्लेंडिंग क्षमता तयार करू शकतो असं आजच्या म्हणजे प्रकल्प उभारणीवरून वाटतंय. आणि तसं नियोजन केंद्र सरकारचं आहे, राज्य शासनाचं पण आहे आणि त्यासाठी साखर आयुक्तालय मोठ्या प्रमाणावर विचार करतं आणि साखर कारखान्यांना प्रोत्साहित करताय की आपण इथेनॉल क्षमता वाढवू. आता हे धोरण असतं, धोरण 2008 साली सुद्धा आपण कोजनरेशनचं घेतलं होतं म्हणजे बगॅस हा त्यावेळेस वेस्ट जात होता म्हणजे बगॅस कुठे ठेवायचा हा साखर कारखान्यांना डोकेदुखी होती. त्यावेळेस आपण विचार केला की काही कारखान्यांनी पार्टिकल बोर्ड तयार केले होते ते कॉस्ट इफेक्टिव्ह ठरले नाहीत म्हणून मग बगॅस पासून ऊर्जा निर्मिती करता येईल का, म्हणजे वीज उत्पादन करता येईल का असा विचार केला आणि महाराष्ट्र शासनाने एक धाडसी धोरण तयार केला. त्याप्रमाणे प्रति युनिट 6 रुपये 43 पैसे ते 6 रुपये 47 पैसे असा दर दिला गेला 13 वर्षासाठी आणि जो हायेस्ट होता. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विजेचा तुटवडा होता. फॉर्च्युनेटली आजही महाराष्ट्रामध्ये जी वीज पुरवठा होतो साखर कारखान्यांकडून तो नोव्हेंबर ते मे या कालावधीत होतो आणि ज्यावेळेस हायेस्ट डिमांड असते आणि उत्पादन मात्र स्टॅग्नंट असतं म्हणजे विजेचं उत्पादन स्टॅग्नंट असतं आणि डिमांड विजेची जास्त असते आणि त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीकडून 2300 मेगावॅट एवढी वीज आपल्या ग्रीड सिस्टीम मध्ये दिली जाते. तर हे धोरण यशस्वी झालं असं माझं मत आहे. मग नंतर हळूहळू सौर ऊर्जा आली, पवन ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वाढली, अपारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत वाढायला लागले आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाचं मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्याचं धोरण असल्यामुळे त्याची क्षमता वाढली. आता सौर ऊर्जेपासून मिळणारी वीज आणि बगॅसपासून तयार केलेली वीज यामध्ये ऑब्व्हियसली कॉस्ट मध्ये डिफरन्स व्हायला लागला. सौर ऊर्जेला सौर ऊर्जा फुकट असल्यामुळे म्हणजे सूर्यापासून मिळणारी किरण फुकट असल्यामुळे आपण उष्ण कटिबंधात राहत असल्यामुळे 12 महिने 12 तास कमीत कमी आपल्याकडे सूर्य असतो आणि त्याचा वापर करून ऊर्जा निर्मिती वाढायला लागली. आणि बगॅसला मात्र प्रति युनिट जे बगॅस लागतो तो 1 ते 1.5 किलोच्या दरम्यान लागतो आणि त्याला काही कॉस्ट आहे. जरी बगॅस ही डोकेदुखी होती तरी त्याला 2 रुपये 3 रुपये ही कॉस्ट आहे. म्हणजे 1.5 रुपये जरी धरला तरी 2.5 ते 3 रुपये जरी आपण 2008 पासून 2016 पर्यंत यशस्वी झालो तरी पुढच्या काळात किती यशस्वी राहू हा मोठा विषय आहे. आता धोरण चेंज होत असतं सरकारांचं म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकार यांची धोरण चेंज होत असतात. पुढच्या काळामध्ये बगॅस पासून वीज निर्मिती करण्यापेक्षा मला जे
दिसतंय ते म्हणजे बायोगॅस पासून बायोएनर्जी म्हणजे बायो सीएनजी तयार करणं हे जास्त फायदेशीर राहू शकतं. आज जरी सीएनजीच्या संदर्भामध्ये खप कमी दिसत असल्यामुळे जे काही एक दोन प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये केले गेले प्रयोगादाखल ते अडचणीत आहेत, परंतु ते खाजगी उत्पादक असल्यामुळे त्यांनी ते प्रयोग रेटलेले आहेत म्हणजे व्यवस्थित ते करत आहेत. परंतु पुढच्या काळामध्ये जर केंद्र सरकारचं धोरण मोठ्या प्रमाणावर बायोएनर्जीच्या बाजूने झालं तर म्हणजे बायो सीएनजी तयार करण्याचं धोरण वाढलं तर वीज निर्मिती करण्यापेक्षा सीएनजी करणं जास्त फायदेशीर होईल. त्याचप्रमाणे उद्या जर पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग करण्या एवढंच यशस्वीता डिझेलमध्ये ब्लेंडिंग करण्यामध्ये झाली आणि त्याच्यामुळे प्रदूषण जर कमी होत असेल तर परत बगॅसपासून पण आपण इथेनॉल तयार करू शकतो का याच्यावर, कारण त्याच्यावरचे प्रयोग थोडेफार यशस्वी झालेले आहेत, ते अजून कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे प्रायोगिक तत्वावर यशस्वी आहेत पण ते व्यावसायिक तत्वावर यशस्वी होण्याला अजून एखादा वर्ष लागेल. ह्या गोष्टी ह्या सतत बदलत असतात, शासनाचं धोरण बदलत असतं, कन्सिस्टन्स नसतं. तुम्ही विचार करा की 7-8 वर्षापूर्वी इथेनॉल 27 रुपये लिटर होत, आज 64 रुपये लिटर आहे. म्हणजे जर का आपण ऊसाच्या रसापासून इथेनॉल केलं किंवा शुगर सिरप पासून इथेनॉल केलं तर त्याला 64 रुपये मिळतात. आणि पूर्वी तुम्ही इथेनॉल कशातून पण करा, कारण इथेनॉल साखरेपासून केलं किंवा ऊसाच्या रसापासून केलं म्हणून त्याच्यामध्ये गुणात्मक काय फरक असतो आणि सी हेवी मॉलेसिस पासून केलं म्हणून त्यात काही गुणात्मक फरक असतो असं काही नसतं. त्यामुळं ऊस उत्पादकाला चांगले पैसे मिळावेत, भारतातल्या साखरेचं उत्पादन 30% कमी व्हावं या हेतूने केंद्र सरकारने इथेनॉलचे दर वाढवले आणि ते दर गेल्या 6-7 वर्षामध्ये 27 रुपयावरून 64 रुपयावर गेले आणि बी हेवी मॉलेसिसचे 54 रुपयावर गेले, म्हणजे जवळपास दुप्पट ते त्याच्यापेक्षा जास्त अशी वाढ झाली. आणि त्या तुलनेमध्ये 13-14 मध्ये साखरेची किंमत 33 रुपये होती, आज ती 31 रुपये आहे. त्यामुळं धोरण बदलतं, तसंच विजेची म्हणजे कोजनरेशन पासून होणार जे वीज आहे त्याची किंमत 14-15 मध्ये ज्यावेळेस कोट केली गेली त्यावेळेस ती 5 रुपयापासून 6.5 रुपयापर्यंत होती, आज ती 5 रुपयाच्या खाली आहे. तर ही धोरणावर साखर कारखानदारीच्या अर्थकारणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. याचा पण अभ्यास साखर कारखानदारीतल्या धुरीणांनी करणं आवश्यक आहे. आता हे सर्व करत असताना बायो एनर्जीमध्ये मी का म्हटलं, कारण भारत महाराष्ट्रामध्ये तर आपण आता ऑब्व्हियसली 50%पेक्षा जास्त हे शहरीकरणामध्ये आलेलो आहोत आणि त्या शहरांना आता म्हणजे बायो एनर्जी खालचं सीएनजीचा जो सप्लाय आहे जसं आपण गॅस पाईपलाईन म्हणतो त्यातून मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कारखानदारीला ऑब्व्हियसली बगॅस पासून बायो सीएनजी करता येण्याला जास्त प्रॉफिटेबिलिटी राहू शकते. पण हे सगळं करत असताना परत यांत्रिकरण आलं, त्याच्यावरचा खर्च आला आणि मॉडर्नायझेशन आलं, तर किंवा प्रकल्प निर्मितीचा नवीन प्रकल्प निर्मितीचा खर्च आहे ते करणं शक्य होतं का, तर होत नाही. त्याचं कारण असं की या साखर कारखानदारीमध्ये आज गेल्या 5-6 वर्षामध्ये पैसे शिल्लक राहण्याचं प्रमाणच नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःची प्रॉफिटेबिलिटीच नाहीये. त्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी त्यांना कर्ज काढून कराव्या लागतात आणि कर्जावर ऑब्व्हियसली व्याज आहे, त्याचा खर्च आहे. तर यासाठी साखर कारखानदारीने त्यांची बॅलन्सशीट पण सुधारणं आवश्यक आहे आणि ऊस उत्पादकाला जास्तीत जास्त कशा प्रकारे आपण दर देऊ शकतो, त्याचप्रमाणे साखर कारखानदारी ही सक्षम कशी होऊ शकते आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या तिजोरीवर कमी भार कसा राहील याचा विचार करणं आवश्यक आहे. त्यासाठी मग पर्यावरणाला पूरक काय, तर इथेनॉल सारखं इंधन आहे. त्यानंतर
पर्यावरणाला पूरक काय आहे, तर सीएनजी सारखं बायोफ्युअल आहे. तर या याचा अभ्यास करून यासाठी किती आपल्याला खर्च येतो ते त्याच्यासाठी यंत्रनिर्मिती करणारे संशोधन करणाऱ्या ज्या म्हणजे संस्था आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वसंतदादा ऊसाच्या संदर्भातली संस्था कार्यरत आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, आणि ते जसे म्हणजे ऊसाच्या जातीच्या संदर्भात अभ्यास करते किंवा प्रक्रियेच्या संदर्भात अभ्यास करते, तसंच ते उपपदार्थांपासून मिळणारं उत्पादन कसं उत्पन्न कसं वाढवता येईल याच्याबद्दल पण अभ्यास करते. त्याला सपोर्टिव्ह सिस्टीम मग प्रास सारखी काही संस्था करतायत, त्यांनी काही त्याच्यामध्ये संशोधनासाठी खर्च केलेला आहे आणि त्याचा फायदा ऊस कारखानदारांनी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपण आतापर्यंत ऊस उत्पादनापासून साखर आणि साखरेच्या बरोबर उपपदार्थ आणि उपपदार्थावर होणारी प्रक्रिया याच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. तर याबाबत आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. हॅलो. हॅलो. हा, एक चार पाच प्रश्न आलेले आहेत. हा, त्याला आता तुम्ही काही प्रश्नांना तुम्ही कसे उत्तर द्यायचे ते थोडक्यात द्यायचं किंवा काय आपल्या हातामध्ये आता साधारणतः 20 मिनिटं आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की ऊस पीक जे आहे तर त्याच्याऐवजी अन्य पिकं जी आहेत म्हणजे फळ पिकं किंवा काही भाजीपाला पिकं, त्याचं त्याला लागणारं पाणी, उत्पादनाचा खर्च आणि त्याच्यातनं मिळणारा नफा, तर हे ऊसापेक्षा चांगलं आहे असं ऊस बेल्टमध्ये पण आता शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. तर भविष्यातल्या शेतकऱ्यांनी जर भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी असे जर पिकामध्ये बदल केले तर महाराष्ट्र हे जे हॉर्टिकल्चरमधलं अग्रगण्य राज्य आहे आणखी अधिक वाढलं तर साखर कारखाने जे आहेत आपल्याकडे एवढे निर्माण झाले त्यांचं काय होईल असा एक प्रश्न आहे. प्रथमतः ऊस उत्पादक शेतकरी हा कोणत्या भागात आहे याचा जर विचार केला तर 12 जिल्हे आहेत प्रामुख्याने, आणि या 12 जिल्ह्यातल्या शेतीसाठी जे पाणी पुरवठा होतो तो पाणी पुरवठा हा धरणांमधून होतो. म्हणजे त्या भागामध्ये पाऊस नाही पडला, दुष्काळग्रस्त भाग असला तरी धरणामध्ये पाणी आहे आणि त्या शेतापर्यंत पाणी आलेलं आहे म्हणून शेतकरी ऊस घेतो. आता ऊस का घेतो तर आपण जर का कॉस्टिंग काढलं तर पूर्वी एखाद्या फॅमिलीमध्ये 20 ते 30 एकर ऊसाचं क्षेत्र असायचं. आता ऑब्व्हियसली जमिनींचं वाटप झालेलं आहे आणि शेतकरी हा आपल्याकडे 2 ते 3 एकरावर आलेला आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांनी हाय व्हॅल्यू क्रॉप घेणं आवश्यक आहे का, हा एक महत्वाचा भाग आहे. आता ऊस उत्पादनामध्ये शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची नुकसान होण्याची शक्यता नाही, कारण मागाशी म्हटलं तसं A2+FL हे जे सूत्र आहे या सूत्रानुसार FRP डिक्लेअर होते. साखर कारखान्यांच्या उतार्यानुसार ती FRP माहिती असते शेतकऱ्याला आणि त्यामुळे शेतकरी ऑब्व्हियसली ऊस उत्पादन घ्यायचं का इतर पीक घ्यायचा विचार करतो. आता महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं सॉइल क्वालिटीचा जर विचार केला तर आणि पर्यावरणाचा जर विचार केला तर हॉर्टिकल्चरची पिकं जी हाय व्हॅल्यू क्रॉप आहेत ती घेणं कधीही चांगलं आहे, म्हणजे शेतकऱ्याला उत्पन्नाच्या दृष्टीने ते चांगलं आहे. परंतु माझ्याकडे 4 एकर क्षेत्र आहे आणि मी 2 एकर जर का द्राक्षबाग करायची म्हटलं तर मला तेवढा फायनान्स उपलब्ध होतो का, तर आज तेवढा फायनान्स उपलब्ध होण्याची आणि करून देण्याची क्षमता भारतीय बँकिंग मध्ये दिसून येत नाही. त्याच्यासाठी थोडस अग्रेसिव्ह बँकिंग होणं आवश्यक आहे आणि त्याला सपोर्ट राहायला पाहिजे, कारण तो छोटा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याची पिकवण्याची हिंमत आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, पण त्याला मार्केटचं नॉलेज नाहीये. त्याचप्रमाणे त्याच्याकडे टेक्नॉलॉजी नाहीये, त्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट जी आवश्यक असते हाय इनपुट कॉस्ट ती देण्याची क्षमता नाही. तर ती क्षमता जर का तयार झाली तर ऑब्व्हियसली छोटा शेतकरी जो कष्ट करतोय तो हाय व्हॅल्यू क्रॉप घेईल असं माझं मत आहे.
परंतु ज्याच्याकडे 10 एकरापेक्षा जास्त क्षेत्र आहे तो 2-4 एकरामध्ये हाय व्हॅल्यू क्रॉप कडे जाईल आणि राहिलेल्या क्षेत्रामध्ये ऊसासारखंच क्षेत्र पीक तो निवडेल. त्याचं कारण असं की त्याला शाश्वत उत्पन्नाची गरज आहे, फॉडरची गरज आहे. फॉडर मोठ्या प्रमाणावर ऊसातूनच उपलब्ध होतं आणि म्हणजे जनावरांना जे खाद्य आहे ते एवढ्या सहजपणे ऊसातूनच उपलब्ध होतं. तर त्यामुळे मला असं स्वतःला असं वाटत नाही की साखर कारखानदारीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. परंतु माझी स्वतःची इच्छा आहे की छोट्या शेतकऱ्यांना बँकिंग सिस्टीम मधून सपोर्ट सिस्टीम तयार व्हायला पाहिजे आणि जर तसं झालं तर छोट्या शेतकऱ्यांनी ऑब्व्हियसली हाय व्हॅल्यू क्रॉप घ्यायला पाहिजे, तरच त्याचं कुटुंब सस्टेन राहू शकतं, त्याचं कुटुंबाचं जीवनचरित्र चांगलं राहू शकतं, राहणीमान चांगलं राहू शकतं. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आलेला आहे आपल्याकडे. महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने ही महाराष्ट्राची एक काळ असा होता की ओळख होती किंवा महाराष्ट्राने देशाला दिलेली एक काय म्हणतात देणगी होती. पण आज पाहतोय की आपण झपाट्याने हे सगळं खाजगीकरणाकडे चाललेलं आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडत आहे आणि खाजगी साखर कारखाने चांगल्या पद्धतीने उभे राहत आहे. ह्याच्यामध्ये नेमकं शेतकऱ्यांना काय मिळेल, म्हणजे खासगी कारखानदारीतून शेतकऱ्यांना भविष्यात काय फायदा होईल किंवा नेमकं त्यातून काय मिळेल? चांगला प्रश्न आहे. मी आपल्या चर्चा सत्राला सुरुवात करताना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी सुरू झाली ती सहकारात सुरू झाली आणि त्यापूर्वी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जी साखर कारखानदारी होती ती काही उद्योजकांनी महाराष्ट्रातल्याच उद्योजकांनी सुरू केलेली होती. परंतु शासनाचं धोरण कृषी औद्योगिक धोरण माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केल्यानंतर सहकारी साखर कारखानदारीला बढावा मिळाला आणि खासगी कारखानदारी अडचणीत आली. 90 साली आपण पूर्ण सहकारी साखर कारखानदारी महाराष्ट्रात तयार करू शकलो. त्यानंतर जे आर्थिक उदारीकरणाचं धोरण आपण स्वीकारलं त्यामध्ये आपण WTA बरोबर म्हणजे WTO बरोबरचा जो करार आहे म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा त्याच्यामध्ये आपल्यावर काही बंधन आहे त्याचा विचार करता आणि हे सायक्लिकल पीक आहे म्हणजे सायक्लिकल क्रॉप आहे त्याच्यामुळं काही भागामध्ये जिथं मूळचा साखर ऊस उत्पादन घेणं चुकीचं होतं तिथली साखर कारखानदारी बंद पडली. 2004-05 नंतर तीच साखर कारखाने ज्यावेळेस खाजगी उद्योजकांनी घेतले आणि त्यांनी चालवून दाखवले त्यावेळेस एक कोण लक्षात घेत नाही की त्या भागामध्ये त्यानंतरच्या कालावधीमध्ये ऊस उत्पादनासाठी जी सिंचन व्यवस्था आहे ती तयार झालेली होती, रस्ते तयार झालेले होते, इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं होतं ज्याचा फायदा हे नंतरच्या आलेल्या खाजगी उद्योजकांना मिळाला जे सहकारी साखर कारखानदारीला मिळालं नाही. त्याचप्रमाणे 70 ते 2000 पर्यंतच्या साखर कारखानदारीमधले बराचसा भाग म्हणजे उत्पन्नाचा बराचसा भाग हा तिथल्या सांस्कृतिकरणासाठी शैक्षणिक धोरणांसाठी शैक्षणिक संस्थांसाठी सामाजिक उपक्रमांसाठी खर्च झाला ज्याचं व्हॅल्यू ऍडिशन त्या साखर कारखानदारीला मिळालं नाही, ऊस उत्पादकाला मिळालं कारण त्याचा राहणीमान सुधारलं. परंतु त्याला आज ते माहिती नाही किंवा त्याला ते आज आठवत नाहीये की हे आपल्याला त्या सहकारी साखर कारखानदारीमुळे मिळालेलं आहे. त्यामुळं आज ज्यावेळेस स्पर्धा तयार झाली त्यावेळेस त्यांनी खाजगी कारखान्याला ऊस देणं प्रेफर केलं कारण त्यांनी काटा पेमेंट द्यायला सुरुवात केली. आपल्याकडे पूर्वी 3 पेमेंट देत होते. पहिलं ऊस गेल्यानंतरच्या 15 दिवसातलं पहिलं पेमेंट जे 60% आसपास असायचं, नंतर कारखाना बंद झाल्यानंतर 20% आसपास असायचं आणि त्यानंतर दिवाळीच्या अगोदर 20% म्हणजे नवीन हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी 20% हे धोरण होतं. त्यामुळे साखर कारखानदारीवर व्याजाचा तेवढा मोठा भार पडत नव्हता. FRP आल्यानंतर जो कॅश रिच आहे तो सहज कारखानदार शेतकऱ्याला पैसे उपलब्ध करून देऊ लागला. जो कॅश रिच नाही आणि जो
बँकिंग व्यवस्थेवर 100% अवलंबून आहे अशी सहकारी साखर कारखानदारी मात्र अडचणीत आली. धन्यवाद सर. याला जोडूनच पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात नवीन खासगी साखर कारखाना काढण्यासाठी काय संधी आहेत, याच्याबद्दल आपण काय सांगा? महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाना निर्मितीसाठी 2004 नंतर आपण पडावा दिलेला नाही किंवा त्याला कुठलंही प्रोत्साहन देत नाही. परंतु खासगी कारखाना सुरू करायचा असेल तर पहिली गोष्ट अशी आहे की अस्तित्वात असणाऱ्या साखर कारखान्यांच्या जी चिमणी असते त्या चिमणीपासूनचं हवाई अंतर 25 किलोमीटर पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे, ही पहिली अट. दुसरी अट, त्या परिसरामध्ये त्या कारखान्याची जी प्रतिदिन क्षमता आहे आणि त्याच्यामुळे 160 दिवस जर गाळपाचे धरले आपण तर त्याप्रमाणे जेवढा ऊस उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढा त्या परिसरात उपलब्ध असणं आवश्यक आहे. आणि केंद्र सरकारची जे उद्योग मंत्रालय आहे ते IM देतं, त्यामुळे त्या IM मिळाल्यानंतर साखर कारखाना उभारणी करता येतं. ऑब्व्हियसली आता 2500 क्षमतेचा साखर कारखाना उभारणं सुद्धा किफायतशीर होऊ शकत नाही, म्हणजे नफा क्षमता त्याची तेवढी राहू शकत नाही. नवीन कारखाना करायचा असेल तर 3500 पेक्षा जास्त क्षमता असली पाहिजे, त्याच्याकडे कोजनरेशन किंवा डिस्टिलरी हे उपपदार्थांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प एकाच वेळेस सुरू करता आलेले असले पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे मग सांगितलं जसं हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टेशनसाठी सर्व वातावरण जे लागतं ते सहज उपलब्ध होणार असलं पाहिजे तर साखर कारखानदारी मग खासगी असो किंवा सहकारी असो ती व्यवस्थित चालू शकेल. पण तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले साखरेचे दर आणि क्रूड ऑइलचे दर पुढे जर इथेनॉलची क्षमता 20% गेली तर ह्याला खूप महत्व राहणार आहे. त्यामुळे खासगी असेल किंवा सहकारी असेल त्या साखर कारखानदारीने याचा विचार करणं आवश्यक आहे की आपल्या नवीन कारखाना करताना 25 किलोमीटरचा हवाई अंतर आणि उपलब्धता ऊसाची उपलब्धता या दोन गोष्टी. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे किंवा कारखान्यांना साखर कारखान्यांना साखरे व्यतिरिक्त चॉकलेट आणि इतर उपपदार्थ हे एक पर्यायी म्हणजे प्रॉफिटेबल मॉडेल होऊ शकतं का? आता साखर कारखानदारी म्हणजे साखर कारखानदारीचा प्रॉब्लेम काय झालाय की आपल्याकडचे ऊस उत्पादक हे छोटे शेतकरी आहेत, त्यांचा ऊस गोळा करून गाळपासाठी घेणं यामध्येच त्यांची इफिशियन्सी मोठ्या प्रमाणावर खर्च होते. नंतरचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे यांत्रिकीकरण जे केलेलं आहे ते कारखाना जो उभारला आहे तो 50-60 वर्षापूर्वी उभारलेला आहे आणि तुकड्या तुकड्यामध्ये उभारला गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याची एकत्रित कार्यक्षमता ते टिकवणं यामध्ये त्यांचा 100% एफर्ट्स व्यस्त होतात, म्हणजे 100% एफर्ट्स त्यासाठी लागतात. आणि त्यानंतर जर उपपदार्थांवर काही प्रक्रिया करायची असेल तर नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूर यांनी बगॅसवरून कुकीज तयार करण्याचे यशस्वी प्रयोग केला, कारण बगॅस हा असा एक म्हणजे उपपदार्थ आहे की त्याच्यापासून इंधनापासून ते खाद्यपदार्थांपर्यंत किंवा सौंदर्य प्रसाधनापर्यंत म्हणजे त्याची प्रक्रिया करून नवीन नवीन वस्तू तयार करू शकतो आपण, म्हणजे खाद्यपदार्थ पण करू शकतो तसंच वीज उत्पादन पण करू शकतो तसंच सौंदर्य उत्पादन पण करू शकतो. जसं आपण आता सॅनिटायझर हे मॉलेसिस पासून तयार केलं, म्हणजे कुणाला इमॅजिन पण नव्हतं की हँड सॅनिटायझर भारतामध्ये इथाइलिन अल्कोहोल पासून तयार होऊ शकतात, कारण आपल्याकडे प्रोफाईल अल्कोहोल पासूनच त्याला WHO मान्यता असल्यामुळे त्याला मान्यता दिली होती. पण कोविडच्या काळामध्ये कोविड-19 काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर इथाइल अल्कोहोल पासून सॅनिटायझर हँड सॅनिटायझर तयार केलं आणि त्यामुळं सॅनिटायझरच्या किमती ज्या म्हणजे पूर्वी 50 ml ची बाटली 150-100 रुपयाला मिळत होती
आज 100 रुपये लिटरला मिळते. जे हँड सॅनिटायझरचं जे काही कॅन आहे साखर कारखाने 100-150 रुपयाला प्रति लिटरनी विकायला सुरुवात केली, त्यामुळे हे शक्य आहे. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आलेला आहे आपल्याला किंवा मराठवाड्यातले साखर कारखानदार FRP प्रमाणे दर देत नाहीयेत, तर त्यांच्यासाठी साखर आयुक्तालयाची भूमिका काय आहे? साखर आयुक्तालयाने गेले 3 वर्ष जर का तुम्ही विश्लेषण केलं FRP च्या संदर्भामध्ये, तर भारतातल्या इतर राज्यामधल्या FRP ची थकबाकी आणि महाराष्ट्रातल्या FRP ची थकबाकी जर विचारात घेतली तर महाराष्ट्रातली थकबाकी ही निग्लिजिबल आहे. म्हणजे आपण बिलो 1% थकीत आहोत आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये 50% FRP थकीत आहे. आता मराठवाड्यामध्ये पिकलर प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस साखर हंगाम सुरू होतो म्हणजे ऊसाचं गाळप सुरू होतं त्यावेळेस त्या कारखान्यांना पहिले 3 महिने म्हणजे ऑक्टोबरच्या 15 तारखेपासून जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत जो उतारा असतो साखर उतारा तो 8% वर मिळतच नाही. म्हणजे 1 टन ऊस गाळप केल्यानंतर 80 किलो साखर मिळते आणि त्या साखरेवर त्यांना कर्ज मिळत असतं, म्हणजे त्याला प्लेज लोन म्हणतो आणि ते प्लेज लोन पण मॅक्झिमम 85% असतं. त्यामुळं ज्यावेळेस FRP देण्याची वेळ येते त्यावेळेस त्या साखर कारखान्यांवर पैशासाठी मोठ्या प्रमाणावर दबाव असतो. आपलं धोरण असं आहे की 15 दिवसांमध्ये साखर कारखान्यांनी पेमेंट करणं आवश्यक आहे, FRP देणं आवश्यक आहे, नाहीतर त्यांच्या विरुद्ध RRC ची कारवाई होते आणि ती स्ट्रिक्टली केली जाते. गेले 3 वर्ष तुम्ही बघत असाल की ती 100% होते. धन्यवाद सर. यानंतर आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि त्यानंतर तुम्ही कन्क्लूड करू शकता ह्या व्याख्यानाला. ऊसाला पर्याय म्हणून शुगर बीट हे पीक पर्याय होऊ शकतं का महाराष्ट्रामध्ये? आता खर तर शुगर बीटच्या संदर्भामध्ये माझा अभ्यास नाहीये, कारण त्याचं वातावरण काय असतं, त्यानंतर ते पीक आंतरपीक म्हणून ऊसामध्येच घेता येऊ शकतं का, मग ऊसाच्या 2 सरीमधलं अंतर 6 फूट ठेवून मधल्या भागामध्ये ऊस लहान असताना बीटाचं उत्पादन घेऊन ऑफ सीझन मध्ये साखर कारखाने चालू शकतील का, हे सर्व आता VSI कडे म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडे त्याच्यावर अभ्यास चालू आहे. त्याच्यावर काही ठिकाणी मॉडेल म्हणून प्रयोग पण चालू आहेत. ते प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मला वाटतं याच्यावर म्हणजे माझ्यासारख्याने चर्चा करणं योग्य ठरेल, कारण माझा स्वतःचा अभ्यास नाही, पहिल्यांदाच मी कबूल करतो. धन्यवाद सर. प्रश्न संपलेले आहेत, आपण आता हे व्याख्यानाला एक कन्क्लूड करूया आणि त्यानंतर आभार व्यक्त करून थांबूया. ओके. आता आपण साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्रामधली सहकारी चळवळीपासून ते जागतिक बाजारपेठेमधल्या साखरेच्या उपलब्धतेपर्यंत चर्चा केली, त्यामध्ये ऊस उत्पादकाची भूमिका ही मध्यवर्ती आहे, कारण ऊस उत्पादक असेल तर साखर कारखानदारी आहे आणि साखर कारखानदारी असेल तर राज्य शासन केंद्र शासनाला महसूल मिळणार आहे. तर आता हे एकदम ऑर्गनाइज सेक्टर झालेला आहे, म्हणजे साखर कारखानदारी, ऊस उत्पादक आणि राज्य शासन केंद्र शासन यांच्या दृष्टीने ही व्यवसाय म्हणजे साखर उद्योग हा एक ऑर्गनाइज सेक्टर आहे आणि तो ऑर्गनाइज सेक्टर असल्यामुळे ऑब्व्हियसली त्याच्याकडे कायम फोकस असतो. आपण मगाशी विचार केला की साखर उत्पादन म्हणजे ऊस उत्पादनाबरोबर शेतकऱ्यांनी हॉर्टिकल्चर सारखी पिकं घ्यावीत का, तर ऑब्व्हियसली मी म्हणेल की हाय व्हॅल्यू क्रॉप घ्यायला पाहिजे, परंतु त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि बँकिंग व्यवस्थेने एक सपोर्ट सिस्टीम केली पाहिजे किंवा सह्याद्री अॅग्रो सारखी, सह्याद्री फार्म सारखी ज्या काही FPCs आहेत म्हणजे फार्मर प्रोड्युसर्स कंपनीज आहेत या प्रत्येक तालुक्यामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे आणि त्या तालुक्यामध्ये तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं उत्पादन घेण्याची शेतकऱ्याची मानसिकता, त्याची आर्थिक परिस्थिती
आणि पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरण याचा विचार करून तिथलं हाय व्हॅल्यू क्रॉप कोणतं होऊ शकतं आणि त्या हाय व्हॅल्यू क्रॉपला बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पहिल्यांदा बँकांनी त्याला कर्ज द्यायला पाहिजे मशागतीसाठी त्यानंतर त्याच्या चांगल्या वाहनासाठी म्हणजे प्लांटेशनसाठी आणि त्यानंतर मग फ्रूट केअर टेक्नॉलॉजी सारख्या टेक्नॉलॉजी देणं आवश्यक आहे त्याच्याबरोबर औषध उपलब्धता आणि खत उपलब्धता ह्याची म्हणजे पुरवठा व्हायला पाहिजे आणि हे सर्व झाल्यानंतर शेतकऱ्याचं पीक आलं आणि ते बंपर असेल तर ते खपलं पण पाहिजे आणि त्याला चांगला रेट पण मिळाला पाहिजे मार्केट रेट पण मिळाला पाहिजे तर ते सस्टेन होईल आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतकरी घेऊ शकेल आणि त्याचं जीवनमान म्हणजे राहणीमान उंचा होऊ शकेल. तर हे सर्व करत असताना साखर कारखानदारी राहणार आहे का? तर राहणार आहे, कारण साखर कारखानदारी हे शाश्वत आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने ते सुरक्षित पीक आहे आणि मागाशी सांगितलं तसं ऑर्गनाइज सेक्टर मधलं आहे. फक्त प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि भारतातली बाजारपेठ साखरेची बाजारपेठ याच्यामध्ये जे महद अंतर आहे म्हणजे तिथला दर गेल्या वर्षी 2200 रुपये प्रति क्विंटल होता आणि भारतातला दर 3100 रुपये प्रति क्विंटल होता. तो पण आपण कृत्रिमरित्या इंटॅक्ट ठेवलेला होता कारण तशी मिनिमम प्राईसच्या संदर्भात अमेंडमेंट केंद्र सरकारने केलं आणि त्यामुळे साखर कारखान्यांना 3100 रुपयापेक्षा कमी भावाने साखर विकायला बंदी केली म्हणून तो इंटॅक्ट राहिला. पण त्याचा उलटा पण परिणाम असा झाला की साखरेची इन्व्हेंटरी जी असते ती कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध राहिली आणि त्यांना त्याच्यावर कर्ज घेऊन व्याजाचं बर्डन वाढलं त्यामुळे त्यांची नफा क्षमता संपुष्टात आली आणि परत पुढच्या वर्षी काही नवीन करायचं झालं तर त्या कारखान्यांकडे स्वतःचे पैसे काहीही नव्हते. त्यामुळे मग इथेनॉल सारखं धोरण घेत असताना कारखान्यांना प्रॉब्लेम आले मग परत केंद्र सरकारला त्यांना सपोर्ट करण्याची वेळ आली. तर हे सर्व होऊ नये म्हणून ही इकोसिस्टीम म्हणजे ह्याला मी एक इकोसिस्टीम म्हणतो ही इकोसिस्टीम कशा प्रकारे शाश्वत राहील याचा साखर कारखानदारीतल्या व्यावसायिकांनी अभ्यासकांनी विचार करणं आवश्यक आहे आणि या सह्याद्री फार्म्स आयोजित सह्याद्री संवाद उपक्रमा अंतर्गत आपण साखर उद्योगाचे भवितव्य या विषयावर जी चर्चा केली आणि आपण माझे मत ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. जय हिंद. सर एक प्रश्न आलेला आहे तेवढा एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि त्यानंतर आपण थांबूया. ऊसतोड कामगार हा घटक खूप महत्वपूर्ण आहे तर त्यांना त्यातनं रोजगार मिळतोय पण आता यांत्रिकीकरणाकडे चाललेली आहे सगळी वाटचाल ऊसतोड नीच्या संदर्भात आणि यावर्षी देखील ऊसतोड कामगारांचा हंगामाच्या सुरुवातीला संप झालेला होता. तर ऊसतोड कामगाराविषयी काय आपलं मत असेल आणि त्यांचं पुढे त्यांना रोजगाराच्या संधी कशा असतील आणि त्यांचं एक सामाजिक जीवनमान किंवा राहणीमान उंचावण्यासाठी काय भविष्यात होऊ शकतो? पहिला प्रश्न असा आहे की हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट म्हणजे ऊसतोड आणि वाहतुकीची किंमत ही जगातली सर्वात जास्त भारतामध्ये दिली जाते. हा म्हटलं तर प्रश्न आहे कारण आर्थिक दृष्ट्या ते तोट्याचं ठरत आहे. आता यांत्रिकरण केल्यामुळे भारतामध्ये शक्य आहे का? तर ऊसतोड कामगारांच्या जीवनमानावर 20 ते 30% यांत्रिकरण झालं तरी काही मोठा परिणाम होणार नाही कारण ऊसतोड कामगारांची संख्या सीमित आहे. म्हणजे ऊसतोड करणारे जे घटक आहेत ते एका ठराविक भागातले आहेत त्यांच्याकडे 4 ते 5 महिन्यासाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि राहिलेल्या वर्षभरातल्या 8 ते 9 महिन्यासाठी त्यांना रोजगाराची संधी नाही. त्यामुळे ते ऑब्व्हियसली ऊसतोड सारख्या एकदम अवघड व्यवसायाकडे वळलेले असतात. आता त्यांना काही सुविधा देणं आवश्यक आहे, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा देणं आवश्यक आहे. ते कारखानदारीवर एक वेलफेअर ऍक्टिव्हिटी म्हणून कारखानदारी करत पण आहे परंतु अजून पण करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यांचा प्रॉब्लेम दुसरा पण आहे की एखादा साखर कारखाना आहे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 80 ते 90 गाव आहे. 80 ते 90 गावामध्ये 400 ऊस तोड करणाऱ्यांच्या टोळ्या आहेत
त्या 400 ऊसतोड करणाऱ्यांच्या टोळ्यांना शैक्षणिक सुविधा द्यायची म्हटलं तर त्यांचं टायअप त्या त्या गावातल्या शाळांशी होणं आवश्यक आहे. पूर्वी आपण साखर शाळा काढल्या त्याचा विषय होता की जे कारखान्याच्या कार्यस्थळावर राहणारे मजूर आहेत त्यांची मुलं तिथं साखर शाळेत जाऊ शकत होती पण ती 6 महिन्यात जात होती. परत ते त्यांच्या गावाकडे गेल्यानंतर त्यांची शैक्षणिक दुरावस्था होत होती. तर ह्या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून साखर कारखान्यांनी या ऊसतोड कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येईल हे बघितलं पाहिजे. यांत्रिकीकरणामुळे ऊसतोड कामगारांच्यावर कोणताही विपरीत आर्थिक दृष्ट्या विपरीत परिणाम होणार नाही, उलट ते त्यांना सहाय्यक राहणार आहे. कारण पूर्वी हा हंगाम मे पर्यंत चालत होता, आता तो 120 ते 130 दिवसाचाच राहिलेला आहे, त्यामुळे त्यांना उन्हाळ्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते राहणार नाहीयेत असं दिसून येतं. त्यामुळे यांत्रिकीकरण आवश्यक आहे असं माझं मत आहे. धन्यवाद सर. यानंतर प्रश्न संपलेले आहेत, आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केली आणि सर्व प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरं दिली. मी सह्याद्री परिवाराच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही या व्याख्यानासाठी वेळ दिला आणि अतिशय चांगली मांडणी करून एक जे काही महत्वाचं क्षेत्र आहे कृषी क्षेत्रामधलं ऊस उद्योग आणि साखर कारखाना, तर ह्याच्यावर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे अतिशय सोप्या भाषेत. नक्कीच याचा ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याच्यामध्ये जे काही नवीन तरुण शेतकरी येऊ पाहताय ऊस शेतीमध्ये असेल किंवा ऊस क्षेत्राशी निगडीत जे काही घटक असतील त्यांना नक्कीच आपल्या व्याख्यानाचा कुठेतरी फायदा होईल. आणि असंच आपण परत काही असेल ऊस कारखानदारीच्या संदर्भात किंवा परत या सह्याद्री संवादच्या माध्यमातून आपण भेटत राहूया. मी सर्व श्रोत्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा सह्याद्री संवाद संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.